नमस्कार यूट्यूब फॅमिली। पुणे शहराची ओळख केवळ उद्योग नगरी एवढ्यावर सीमित न राहता आयटी हब म्हणून ओळख निर्माण होत आहे। दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड मध्ये स्थायिक होणाऱ्यांचा आकडा वाढत दिसल्याचे चित्र आहे। शहराचा झपाट्याने विकास होत असतानाच जागेसह घरांचे भाव आकाशाला भिडले आहेत। यातूनच शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या चरोली मोशी परिसरात राहण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे। या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प निर्माण झाले असून अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे। या प्रकल्पांना नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। गृह प्रकल्पांसह प्रश्नाकडून अनेक विकास प्रकल्प प्रस्तावित असल्याचे छोट्या छोट्या गावांना जोडणारे सुसज्ज रस्ते आणि काही अंतरावर असणारे आळंदी देवस्थान यामुळे दिघी चरोली येथे गृह प्रकल्प साकारले जात आहेत। शिवाय घरांच्या किमती आवाक्यात असल्याने येथे घरांची मागणीही वाढत आहे। काही वर्षापूर्वी दिघी चरोली परिसर म्हणजे आउटसाइड परिसर समजला जात होता, परंतु गत काही वर्षात या परिसरात झपाट्याने विकास झाला। रस्ते तयार झाल्याने थेट कनेक्टिव्हिटी वाढली आणि या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे। या भागांमध्ये सध्या सर्वाधिक गृह प्रकल्प उभारले जात आहेत। अगदी 1 BHK पासून 4 BHK पर्यंत सदनिका उपलब्ध होत आहेत। गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत। यामुळे सामान्य कामगारांपासून आयटी इंजिनियर पर्यंत आणि शिक्षकांपासून व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी या घरांसाठी पसंती दिली आहे। काही प्रकल्प व्यापारी संकुलांसह निवासी स्वरूपातलीही आहेत, त्यामुळे घर आणि दुकाने अशी दुहेरी सोय होत आहे। महापालिकेच्या माध्यमातून रस्ते पाणी कचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन अशा सुविधा दिल्या जात असून उच्चभ्रू जीवनशैली नावारूपाला येत आहे। चिखली पासून मोशी पर्यंत आणि मोशी पासून डुडुळगाव आळंदी पर्यंत देहू आळंदी रस्त्यालगत नवे मार्केट उभे राहिले आहे। जीवनावश्यक किराणा मालाच्या दुकानांसह फर्निचर मॉल्स जागोजागी आहेत। फाटा ते गावापर्यंत बुर्डे वस्ती पठारेमळा काळजेवाडी वडमुखवाडी चोवीसावाडी सर्वच भागात इमारती उभ्या राहत आहेत। इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल उपकरणांची दुकानेही आहेत। सराफ कापड सौंदर्य प्रसादने होम डेकोरेटर इंटेरियर डिझाईन वाहनांचे सुटे भाग मिळणारी दुकाने देखील इथे आहेत। दरवाजे खिडक्या ग्रिल्स पडदे असे सर्व प्रकारचे साहित्य त्या भागात मिळते। अनेक नामांकित शैक्षणिक संकुले उभी राहिली आहेत। हॉटेल्स व उपहार गृहे आहेत। शिवाय 1 BHK पासून 4 BHK पर्यंतचे मनासारखे प्रत्येकाच्या बजेट मधील घरे इथे उपलब्ध आहेत। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेचे चरोली व बोराडेवाडी मोशी येथील गृह प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत। म्हणून पुण्यातील या ठिकाणी कमी दरामुळे या घरांची मागणी वाढत आहे। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच एबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका।